8 साल से प्यार करते हैं हम लोग। कुंदन यार, वो बचपना था। तो अब तो बड़ी हो गई, अब कर लो। अबे रिक्शा वाले, पैसे ना लेना मैडम से, भाभी है तुम्हारी। यू आर मैड, ऐसा कुछ नहीं है। फॉरगेट मी। यू फॉरगेट मी। जी 24 तास एक पाउल पुढे। जी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आशा भोसले यांची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, कारण आशाताई आणि श्रीधर फडके यांच्या साकार गंधार हा या अल्बमचं अनावरण नुकतंच करण्यात आलं। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। श्रीधर फडके यांच्या संगीतानं आणि आशाताईंच्या सुमधुर आवाजानं नटलेल्या साकार गंधार हा या अल्बमचं अनावरण नुकतंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आलं। विशेष म्हणजे ऋतु हिरवानंतर तब्बल 21 वर्षांनी श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशाताईंच्या सुमधुर गाण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे। आणि मध्ये एकाने उल्लेख केला बोलताना की त्यांच्या चाली ज्या आहेत त्या इतक्या सहज सोप्या नाहीत, पण ज्या आहेत त्या मात्र सामवेदाच्या रुचा ऐकाव्यात इतक्या त्या सुरेख आहेत, यात काही शंकाच नाही। फारच सुंदर, फारच चांगल्या पद्धतीने त्या ऐकत असताना नकळत होईना कपंडन निदान एक एक सेकंद दीड सेकंद आपण एकरूप होतो, मला असं वाटतं त्याला समाधी म्हणतात। अतिशय आनंद होतो आहे, कारण आज ऋतू हिरवा आले ते 1991-92 आणि आता 2013 म्हणजे जो 21 वर्षानंतर नवीन अल्बमचा येतोय, नवीन गाणी येत आहेत। वय 80 आहे आता, 80 वाटत नाही, इतक्या सुरेख गायल्या आहेत, इतक्या सुंदर गायल्या आहेत त्या, तरुण आवाज वाटतो सगळा। आणि एक्सप्रेशन मुख्य म्हणजे आता काय असतं की नुसतं गाऊन असं होत नाही, त्यावर एक्सप्रेशन यायला लागतं, ते तर फारच म्हणजे अप्रतिम। कवयित्री शांता शेळके, अरुणा ढेरे, इंदिरा संत, कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक दिग्गज कवींची गाणी हे अल्बमचं खास वैशिष्ट्य। संगीतामध्ये कल्पना आहे की जो अतिशय स्वरेल गातो, गायक गायिका, त्याच्या गळ्यामध्ये स्वयंभू गंधार असतो, गंधार असतो म्हणजे तंबोऱ्यामधनं तो खर्जाच्या तारेतनं षड्जाच्या बरोबर तो गंधार ऐकू येतो। तर त्यामुळे अशी काही तुम्ही लिहू शकाल का? तर त्यांनी आणि मी त्यांना एक चाल आहे, माझ्या मनात एक चाल आली ती 10 मात्रांच्या झपतालामध्ये। झपतालामध्ये चाली फार कमी होतात आणि त्यांनी फार सुंदर लिहून दिलं की साकार गंधार हा की मूर्त मंदार हा, म्हणजे गणपतीचा आहे जवळ। मधुभाव रसराज लयताल हा साज हा नाद झंकार हा साकार गंधार हा, हे त्यांनी लिहून दिलं। यावेळी स्वतः श्रीधर फडके यांनी अल्बम मधलं गाणं पेश केलं आणि कार्यक्रमात आणखीनच रंग भरले। असा हा सुरांच्या विश्वात भिजवणारा अल्बम प्रेक्षकांना भावेल असं म्हणायला हरकत नाही। स्वप्ने ताजी लाट वाळूची। जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।